नमस्कार, मैं अलका, माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला सोयाबीनची भाजी बनवून दाखवणार आहे। भाजीला लागणारे साहित्य सोयाबीन, टमाटर, कांदा, खोबर आहे, कोथिंबीर आहे, लसूण अद्रक आहे। हे सगळ्याला मी भाजून वाटण करून घेत आहे। कांदा, खोबर, लसूण हे सगळं तुम्हाला मी भाजून वाटण करून दाखवणार आहे। आता थोडं भाजत आहे मी। कांदा, खोबर वरून मीठ टाकते। भाजण्यामध्येच मी थोडंसं मीठ घालत आहे। भाजण्यामध्येच ना मी हळद पण ऍड करत आहे। वाटण करून घेत आहे भाजलेलं खोबर, कांदा, लसूण हे सगळं। टोप ठेवला आहे गरम करायला, पण तोपर्यंत तेल टाकूया। तेल गरम झालं आहे। फोडणीमध्ये कांदा टाकूया। वाटणमध्ये अद्रक लसूण हे सगळं टाकल्यामुळे मी फोडणीमध्ये अद्रक लसूण टाकणार नाही, कारण वाटणमध्ये आहे। थोडं कांदा लालसर होईपर्यंत खाली वरी करूया। कांदा थोडा लालसर झाला आहे। जीरा टाकूया फोडणीमध्ये। जीरा तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार। मी आता फोडणीमध्ये हे वाटण केलेलं टाकत आहे। वाटणला तेल होईपर्यंत मी थोडं खालीवरी करत आहे, परतत आहे। आपली फोडणी झाली आहे। भाजीला तेल सुटलं आहे। लाल तिखट घालत आहे वरून थोडं। मी वाटणमध्ये लाल तिखट घातले होते, म्हणून मी फोडणीमध्ये थोडं फ्लेवरसाठी वरून थोडं लाल तिखट टाकले आहे। भाजीला उकळी आली आहे। मी कोमट करून घेतलेलं पाणी वरून घालत आहे। तुम्ही सोयाबीन डायरेक्टली टाकू शकता किंवा पाणी ॲड करून नंतर सोयाबीन टाकू शकता। मी डायरेक्टली पाण्याच्या उकळीमध्ये सोयाबीन टाकते। सोयाबीन पाण्याच्या उकळीत टाकल्यास भाजीला ग्रेव्हीसारखी दिसते। डायरेक्टली सोयाबीन फोडणीत टाकल्यास सुकी सुकी भाजी दिसते। मी पाण्यामध्ये सोयाबीन ॲड करते उकळीमध्ये भाजीच्या। भाजून घेतले होते सोयाबीन मी, हे उकळीमध्ये टाकते। थोडं खालीवरी करूया, मसाले पण व्यवस्थित लागतील। भाजीला उकळी येत आहे। थोडं झाकण ठेवूया। आपली भाजी बनली आहे, बघू शकता। सोयाबीन ग्रेव्ही ग्रेव्ही दिसत आहे। माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला
बघायचे असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आणखी नवीन नवीन रेसिपी टाकणार आहे। बघा आपली भाजी बघू शकता, भाजी भाजी तयार झाली आहे। आपली भाजी बघू शकता, मी आता प्लेट मध्ये घेत आहे। कोथिंबीर टाकले आहे वरून डेकोरेटसाठी। बघू शकता तुम्ही माझी भाजी तयार आहे। धन्यवाद।